बातमी पुण्यामधून पुण्यातील नायडू रुग्णालयातून एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोग्य कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने त्याला पकडून रुग्णालयामध्ये पुन्हा दाखल केलंय. हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावरून तो थेट मुख्य गेटवर पोहोचला. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानं ऐकलं नाही. तो गेटवरून उडी मारून रस्त्यावर पळून जाऊ लागला. त्यानंतर पोलीस आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीनं या रुग्णाला पकडण्यात यश आलेलं आहे. हा व्हिडिओ 2 दिवसांपूर्वीचा असल्याचं समजतंय. लॉकडाऊन उठल्यानंतर कोरोनाची मोठी लाट येऊ शकते असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिलाय. कोरोनाची प्रकरणं कमी झाली याचा अर्थ त्याचा प्रभाव कमी होत जाईल असा विचार करणं चुकीचं असल्याचंही जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता, मात्र अनेक देशांनी हा लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय घेतलाय. मात्र लॉकडाऊन हटवणाऱ्या निर्णय घेतलेल्या देशांना जागतिक आरोग्य संघटनेनं महत्त्वाचा इशारा दिलाय. कोरोनाची दुसरी लाट टाळण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं सुद्धा जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आलंय. आणखी एक मोठी बातमी समोर येते. अंतिम वर्षाच्या परीक्षांवरून सुरू असलेल्या वादामध्ये आता मनसेनं ही उडी घेतली आहे. विद्यापीठाच्या विविध शाखांच्या अंतिम परीक्षा रद्द करण्याबाबत राज ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र पाठवलंय. परीक्षा घेण्याचा हा अट्टहास कशासाठी असा सवाल राज ठाकरे यांनी राज्यपालांना केलाय. अंतिम परीक्षेवरून राज्यपाल विरुद्ध महाराष्ट्र सरकार असा वाद सध्या रंगलाय. त्यात आता राज ठाकरेंनीही पत्राद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे सरकारच्या भूमिकेला राज ठाकरे यांचं समर्थन आहे का असा प्रश्न उपस्थित होतो आहे.